नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्विझ टाइम या चॅनलवरती पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, टार्गेट 2020 या प्रश्नसंच मालिकेतील हा चौथा भाग आहे. यामध्ये पण सामान्य ज्ञान म्हणजेच चालू घडामोडी, भूगोल, मराठी व्याकरण या प्रत्येकी भागाचा किंवा घटकाचे एकूण 10-10 प्रश्न म्हणजे असे एकूण 30 प्रश्न यामध्ये समाविष्ट आहेत. तर उत्तरासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंदांचा वेळ ठेवण्यात आलेला आहे प्रश्नाच्या स्वरूपावरून. तर मित्रांनो, तुम्हाला ही जर सिरीज आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर ही सिरीज तुम्ही शेअर देखील करू शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या या प्रश्नसंचाला. आजच्या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या पोलीस दलात अश्वदळाचा समावेश करण्यात आला? त्याचं बरोबर उत्तर आहे मुंबई. मुंबईच्या पोलीस दलामध्ये अश्वदळाचा समावेश करण्यात आलेला आहे. तब्बल 88 वर्षांनी अशा प्रकारचं अश्वदळ हे मुंबई पोलिसांमध्ये दाखल झालेलं आहे. तर या अश्वदळामध्ये एकूण 30 अश्व म्हणजे घोडे असतील, आणि यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक उपनिरीक्षक, 4 पोलीस हवालदार आणि 32 पोलीस शिपाई असतील. ग्रीन पीसच्या नव्या अहवालानुसार डॅश देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. तर लुंगलेई हे जे शहर आहे ते ग्रीन पीसच्या नव्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. याविषयी आपण विस्ताराने जाणून घेऊया की लुंगलेई हे शहर मिझोराम या राज्यामध्ये येतं. ते 1 नंबरला आहे सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत. धनबाद 2 नंबरला आहे. धनबाद झारखंडमधील प्रमुख शहर आहे. तर दिल्ली आपल्याला माहीत आहे, तर दिल्लीचा नंबर या यादीमध्ये 10वा आहे. फिरोजाबाद उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर PM10 कणांचे प्रमाण देशातील एकूण 287 शहरात मोजण्यात आलं होतं. तर भारतामध्ये PM10 कणांचे 24 तासांना 100 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर, तर वर्षाला सरासरी 60 मायक्रोग्रॅम घनमीटर इतके प्रमाण सुरक्षित मानले गेले आहे. तर यामध्ये विशेष बाब अशी आहे की केरळमधील एकाही शहरातील हवेत PM10 कणांचे प्रमाण धोकादायक दिसलेले नाही. तर PM कणांचा नेमका अर्थ काय होतो? तर हवेतील अतिसूक्ष्म कण जे सजीवांच्या जीवाला धोका उत्पन्न करतात अशा कणांना PM कण असं म्हणतात, आणि PMचा अर्थ होतो पर्टिक्युलेट मॅटर. आठवणीत राहू द्या, हा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न आहे की PM म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर, आणि यामध्ये लुंगलेई हे जे शहर आहे ते सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून उल्लेखित करण्यात आले आहे. नुकतेच क्रिस्टल पुरस्काराने खालीलपैकी कोणास सन्मानित करण्यात आले? तर दीपिका पदुकोण किंवा पादुकोण यांना क्रिस्टल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याविषयी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्याला दाओस परिषद म्हणून ओळखलं जातं त्याकडून हा क्रिस्टल अवॉर्ड दीपिका पदुकोण यांना देण्यात आलेला आहे. दीपिकाने मेंटल हेल्थ क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी हा मान देण्यात आलेला आहे. दीपिकाने 2015 स्ट्रेस, डिप्रेशन, टेन्शनचा त्रास असणाऱ्यांना आशावादी दृष्टिकोन देण्याच्या उद्देशाने द लाईव्ह लव लाईफ फाउंडेशन, आठवण येत राहू द्या हे नाव, द लाईव्ह लव लाईफ फाउंडेशन या संस्थेची तिने स्थापना केलेली आहे. तर यामार्फत तिने स्ट्रेस, डिप्रेशन, टेन्शन यामुळे किंवा जे निराशावादी लोक आहेत त्यांना एक उमेद, आशा दाखवण्याच्या उद्देशाने या फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे. आणि तिने अशा प्रकारच्या मेंटल हेल्थ क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार तिला देण्यात आलेला आहे. जागतिक आर्थिक फोरम परिषदेला देशाचे पंतप्रधान म्हणून कोणी हजेरी लावली होती? त्याचं उत्तर, बरोबर उत्तर आहे HD देवेगौडा. तत्कालीन 1997 देशाचे पंतप्रधान म्हणून HD देवेगौडा यांनी जागतिक आर्थिक फोरम परिषदेला हजेरी लावली होती. तर त्यानंतर तब्बल 21 वर्षानंतर देशाचे वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या परिषदेला गेले होते. तर दावोस परिषदेविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया की दावोस हे स्वित्झर्लंडमधील एक सुंदर शहर आहे जे लँड वासर नदीच्या काठावर वसलेले आहे. हे शहर स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बुला या पर्वतरांगांनी वेढलेलं आहे. युरोपमधील सर्वात उंचीवरील वसलेले हे शहर आहे.
जागतिक आर्थिक फोरम परिषद ही एक खाजगी संस्था आहे. आठवणीत राहू द्या की जागतिक आर्थिक फोरम परिषद ही एक खाजगी संस्था आहे जिची स्थापना 1971 साली करण्यात आली होती. या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जिनेवामध्ये आहे. स्विस अधिकाऱ्यांकडून या संस्थेला आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या संस्थेचं ध्येय आहे की जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणत जागतिक क्षेत्रीय आणि औद्योगिक विकासाला चालना देणे. दावोसमध्ये दरवर्षी जागतिक आर्थिक फोरम परिषदेचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये जगभरातील मोठे नेते आणि उद्योगपतींचा समावेश असतो. या परिषदेत म्हणजे यंदाच्या या परिषदेमध्ये या वर्षाची थीम म्हणून क्रिएटिंग अ शेअर्ड फ्युचर इन अ फ्रॅक्चर्ड वर्ल्ड अशी ही थीम या वर्षी ठेवण्यात आलेली आहे. तर वेगवेगळ्या परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. तुम्ही एकदा या माहितीला चांगला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्टच्या 2019 रिपोर्टनुसार कोणत्या जिल्ह्यातील वनक्षेत्र गेल्या 8 वर्षात 177 चौरस किमीने घटले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र एकवटलेलं आहे. तर या गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 8 वर्षामध्ये 177 चौरस किलोमीटर वनक्षेत्र घटलं आहे. तर इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया की 1987 पासून दर 2 वर्षांनी इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट प्रकाशित केला जातो. 2019 साली हा रिपोर्ट जो प्रकाशित करण्यात आला तो 16वा रिपोर्ट होता. भारताचे दूरसंचार उपग्रह रिसोर्स सॅट 2 किंवा 2 रिसोर्स सॅट 2 द्वारे प्राप्त आकड्यांचा वापर यामध्ये करण्यात आला. यामध्ये या नव्या रिपोर्टमध्ये वनांचे प्रकार आणि जैवविविधता नावाने नवीन माहितीचा समावेश करण्यात आला. तर यामध्ये सर्वाधिक वनावरण असणारी राज्ये म्हणून नमूद करण्यात आलेली आहेत मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर आणि 5व्या क्रमांकावर नागालँड आहे. तर सर्वाधिक वनक्षेत्रफळ असणारी राज्ये यामध्ये 1व्या क्रमांकावर मध्य प्रदेश, 2व्यावर अरुणाचल प्रदेश, 3रा आहे छत्तीसगड, 4था ओडिशा आणि 5व्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. तर राज्याच्या दृष्टीने हा नंबर जो आहे की सर्वाधिक वनक्षेत्रफळ असणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा असं जर विचारलं तर तो आहे 5वा. तर वनक्षेत्रात वाढ झालेल्या राज्यांमध्ये 1व्या क्रमांकावर कर्नाटक आहे, 2व्या क्रमांकावर आंध्र प्रदेश, त्यानंतर केरळ, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचा क्रमांक येतो. तर वनक्षेत्रात वाढ झालेल्या राज्यांमध्ये 1व्या क्रमांकावर कर्नाटक हे राज्य आहे, हे तुम्ही आठवणीत ठेवा. आणि यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे की यामध्ये रिसोर्स सॅट 2 या उपग्रहाने दिलेल्या आकडेवारीचा वापर करण्यात आलेला आहे. उबर ईट्स ही ऑनलाईन अन्न पुरवठा करणारी कंपनी डॅशने खरेदी केली आहे. झोमॅटो या कंपनीने. राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणत्या जिल्ह्याच्या परिसरात निर्माण होत आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक. याविषयी थोडक्यात, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गादरम्यान निर्माण होत असलेला हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा बोगदा आहे. तो सध्या प्रगतीपथावर आहे. तर नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत 7.78 किमीचा बोगदा निर्माण होत आहे. समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यांतून जात आहे. यामध्ये समाविष्ट जिल्हे आहेत ज्यामध्ये समृद्धी महामार्गाशी जी जोडली जाणारी जिल्हे आहेत ती आहेत नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे व मुंबई. नव्याने विलिनीकरण करण्यात आलेल्या दादर नगर हवेली आणि दीव दमनचे नवे मुख्यालय कोणते? तर होऊ घातलेल्या परीक्षे दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. तर नवे मुख्यालय आहे दमन. दादर नगर हवेली आणि दीव दमन ही दोन्ही केंद्रशासित प्रदेश आहेत आणि नुकतंच त्यांचं विलिनीकरण करण्यात येऊन दमन हे त्यांचं मुख्यालय ठरविण्यात आलं आहे.
नियोजित गगनयान मोहिमेत पहिली महिला रोबो अंतराळ सफर करणार आहे, तर तिचे नाव काय? तर तिचे नाव आहे योम मित्रा किंवा योम मित्र। एकातेरिनी या डॅश देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत। तर ग्रीस या देशाच्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत एकातेरिनी। चालू घडामोडीशी संबंधित 10 प्रश्न संपलेले आहेत। जर तुम्हाला ही मालिका आवडत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की ही सिरीज अशीच अखंडित चालू राहावी, तर प्लीज लाईक करा आणि त्याचबरोबर तुम्ही यासंबंधी कमेंट देखील करू शकता। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा वाटत असेल आणि इतरांना देखील उपयोगी सिद्ध होणारा वाटत असेल तर प्लीज शेअर देखील करा। दिलेल्या विधानांसाठी योग्य पर्याय निवडा। शीर या शब्दाचा अर्थ रक्तवाहिनी असा होतो। सलील या शब्दाचा अर्थ पाणी असा होतो। तर यासंबंधी योग्य पर्याय निवडायचा आहे। तर बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3। दिलेली दोन्ही विधाने बरोबर आहेत। शीर ची जी वेलांटी आहे त्यानुसार या शब्दाचा अर्थ रक्तवाहिनी असा होतो। आठवणीत राहू द्या की रक्तवाहिनी या शब्दासाठी जो शीर हा शब्द आहे त्याची दुसरी वेलांटी आहे, आणि पाणीसाठी जो सलील शब्द वापरण्यात येतो त्याची पहिली वेलांटी आहे। कंठ तालव्य वर्णांचा योग्य पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 3 ए आणि आई हे कंठ तालव्य वर्ण आहेत। पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा। अट या शब्दातील अ चा उच्चार लांबट आहे। अडका या शब्दातील अ या स्वराचा उच्चार ऱ्हस्व आहे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब ही दोन्ही विधाने बरोबर आहेत। अट या शब्दातील अ चा उच्चार लांबटच आहे आणि अडका या शब्दातील अ या स्वराचा उच्चार देखील ऱ्हस्व आहे। पुढील पैकी अल्पप्राण व्यंजन कोणते? तर अल्पप्राण व्यंजनाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 क ग ही अल्पप्राण व्यंजने आहेत। तर दिलेली बाकीची व्यंजने महाप्राण आहेत। जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश असे म्हणतात। त्यांना केवल प्रयोगी असे म्हणतात। जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी असे म्हणतात। आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला, तर या वाक्याचा प्रकार ओळखा। तर हे वाक्य संयुक्त वाक्य आहे। पत्नीचा जसा पतीशी संबंध आहे, दीरचा जसा जाऊशी संबंध आहे, रेडाचा जसा म्हैशीशी संबंध आहे, तसा खोणचा खालीलपैकी कशाशी येईल? कालवड। कर्तरी प्रयोगात डॅश आपली हुकूमत चालवतो। कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा आपली हुकूमत चालवतो म्हणजे तो प्रधान असतो। सूर आणि सूर या शब्दांसाठी अनुक्रमे समानार्थी शब्दांचा बरोबर पर्याय कोणता? तर इथं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। पहिला उकार असणारा सूर या शब्दाचा अर्थ देव असा होतो आणि दुसरा उकार असणाऱ्या सूर या शब्दाचा अर्थ आवाज असा होतो। सूत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सूत या शब्दाचा अर्थ हा बरोबर धागा असा आहे। याचा उकार जो आहे तो दुसरा आहे। तर यानंतर आता महाराष्ट्र भूगोलाशी संबंधित आपण 10 प्रश्न पाहत आहोत। मुंबई ते नाशिक दरम्यान प्रवास करताना कोणत्या घाटातून जावे लागते? कसारा घाट। कोकणची किनारपट्टी डॅश प्रकारची आहे।
याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, रिया प्रकारची आहे. मांजरा पठार डॅश आहे, मांजरा पठार हा मराठवाडा भागावर आहे. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती म्हणजे त्रिकोणी आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे डॅश या प्रादेशिक विभागात आहेत, विदर्भात. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा भाग समाविष्ट होत नाही असं विचारले, त्याचं बरोबर उत्तर आहे नागपूर जिल्ह्याचा भाग या चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समाविष्ट होत नाही. तर सातारा, सांगली, रत्नागिरी त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यांचा भाग हा चांदोली राष्ट्रीय उद्यानांतर्गत येतो. 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले? 1 जुलै 1998 रोजी अकोला या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील पाताळ गंगा नदी पात्रात डॅश खाडी आहे. धरमतर खाडी. सज्जनगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सज्जनगड हा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणती नदी महाबळेश्वर परिसरातून उगम पावत नाही? उगम पावत नाही असं विचारलं इथं, तर बरोबर उत्तर आहे पंचगंगा. कृष्णा, वेन्ना आणि सावित्री या नद्या महाबळेश्वर परिसरातून उगम पावतात.